ज्ञानेश्वर माळे, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल द अनपब्लिश स्टोरीमध्ये स्वागत करतो आहे। आज आपल्यासोबत आहेत मिस्टर राधे सर, त्यांची कोचिंग अकॅडमी आहे, समर्थ कोचिंग क्लासेस अकॅडमी म्हणून आहे। तर ते मुलांना भरभरून ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीनं मुलांना एज्युकेशन त्याचबरोबर नॉलेज द्यायचा प्रयत्न करत आहेत। तर आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सर, कोचिंग सेंटर स्टार्ट करण्याचा पाठीमागचा उद्देश काय होता आणि तुम्ही कोचिंग सेंटर कशा पद्धतीने स्टार्ट केलं? इट वॉज नो एनी स्पेशल इंटेंशन बिहाइंड दॅट टू स्टार्ट माय अकॅडमी। ॲक्च्युली सर, देर आर सम पॉईंट्स। त्यातला पहिला पॉईंट होता की जे माझं अधुरं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी पैशामध्ये लेकरांना एका प्रोफेशनल फील्डमध्ये ॲडमिशन करून देणं। ॲक्च्युली सर, मी आताच जस्ट सांगितलं तुम्हाला की बाबा, जेव्हा मी 12वीला होतो तर 12वीला असताना सर माझं MBBS 8 मार्गाने गेलं, बरोबर आहे। मग त्यामुळं एका शिक्षकाने मला बाहेर काढलं होतं फीसाठी। तर सध्याच्या कंडिशनला सर माझी एकच इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण त्यावेळेस मी नाही झालो। तर मला असं वाटतं की मी डॉक्टर नाही झालो तर झालो, माझे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी डॉक्टर व्हावं। आणि मग माझी जी अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये सर असं बऱ्याच, मला ह्या गोष्टी नाही बोलायच्या, बऱ्याच टीचर लोक असे म्हणतात की जर तुला एवढी जर फीस असेल तर तू क्लासमध्ये जॉईन होईल, अदरवाईज देर इज नो एंट्री इन द क्लास। तर सर ॲक्च्युली माझं असं काहीच नाही आहे। तर मी लेकरांना कमीत कमी विषयामध्ये तिन्ही पण विषय लेकरांना शिकवतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत माझे बरेच लेकरं मेडिकल फील्ड, फार्मसी फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये ॲटोनॉमस कॉलेजमध्ये लेकरं आहे सर माझे, आणि त्याबद्दल मला प्राऊड फील होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, आज बरेच काही लेकरं अशा ठिकाणी आहेत की जे लेकरं फार्मसी केल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगला जात असताना त्यांना फीचे इश्यू होते। तर ॲज पर मी, मला जेवढी हेल्प होते तेवढी मी लेकरांना फीसमध्ये हेल्प करतो, त्यांची फीस वगैरे मी त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन भरतो। तर ॲक्च्युली आणि सगळ्यात महत्त्व सर, जेव्हा मी वसमतला आलो, याच्या आधी माझे क्लासेस मुखेडला होते, जेव्हा मी वसमतला आलो त्यावेळेस सर मी एका विद्यार्थ्यापासून सुरुवात केली आणि आज माझ्या अकॅडमीमध्ये जवळपास 100 लेकर आहेत। हा, मी जेव्हा लेक्चर घेतलं, जो पहिला तुम्ही जे क्लास घेतला त्याच्या अनुभवाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगता? म्हणजे पहिलं लेक्चर आणि पहिला कॉलेजचा दिवस हा प्रत्येकाला आठवतो। तू पहिलं लेक्चर जेव्हा तुम्ही घेतलं तर त्याच्याबद्दल अनुभव कसा होता तुमचा, म्हणजे काय वाटलं होतं, काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस? ॲक्च्युली माझं पहिलं लेक्चर हे सगळ्यात अगोदर सर मी कॉलेजमध्ये न घेता मी 10वीला शिकवलं होतं। जेव्हा शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर, तर त्यावेळेस मी 10वीला असताना 9वीच्या लेकरांना डिग्री शिकवली होती सर, डिग्री। तर डिग्री सुपरलिट डिग्री कम्पेरेटिव्ह पॉझिटिव्ह। तर ॲक्च्युली जेव्हा मी क्लासरूम पहिल्यांदा गेलो तर आय डोंट नो एनिथिंग अबाउट दी टीचिंग, कसं शिकवायचं काय नाही। तर गेलो सर मी, माझ्या पद्धतीने मी लेकरांना शिकवलं आणि शिकवताना ॲक्च्युली मला एक हॅबिट होती सर, पूर्ण लेक्चर झाल्यानंतर अशी पहिल्या काळामध्ये खडू वगैरे होते, तर मी खडू घेतला असं फेकल्यावर आणि चेअरवर जाऊन बसलो मी। तर माहीत नाही अचानकच मी चेअरवर बसलो, मग बरेच बाकीचे नवीचे लेकरं होते ते पूर्ण स्टँड झाले आणि कंटिन्यू त्यांनी टाळ्याचा कडकड केला। तर ॲक्च्युली आय एम कन्फ्युजिंग की त्यांनी टाळ्या का वाजवल्या, आय डोंट नो इथ अबाउट दॅट। तर मग बाहेरून आमचे टीचर पण आले, त्यांनी पण टाळ्या वाजवल्या। भाई आय एम शॉक की यांनी टाळ्या का वाजवल्या, रिझन नाही कळायला मला। तर मला वाटलं ॲक्च्युली मी खडू फेकला आणि खडू फेकल्यानंतर तो मी झेलला, कदाचित त्याच्यामुळे त्यांनी टाळ्या वाजवले असेल। तर मग मला रिझन काहीच नाही कळालं। मग जेव्हा सर शेवटी लेक्चर झाल्यानंतर जे नंबर काढतात पहिला दुसरा तिसरा, तर त्यावेळेस पहिला नंबर त्या ठिकाणी माझा निघाला। मग सहजच माझा पहिला नंबर निघाला, इट्स ओके वाटलं मला। मग मी घरी आलो, तर घरी आल्यानंतर माझा भाऊ 9वीला होता बालू, तर त्याने सांगितलं की अण्णा म्हणले तू जे लेक्चर दिलं इट इज वन ऑफ द अमेझिंग लेक्चर। म्हटलं अरे कारण काय? तर त्यांनी सांगितलं की जेव्हा तू डिग्री शिकवत होता, जेव्हा आम्हाला आमच्या सरांनी डिग्री शिकवली तर त्यावेळेस मला कळलेलं नाही, पण जेव्हा तू मला आम्हाला डिग्री शिकवलीस त्यावेळेस आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, आमच्या माझ्या प्रत्येक मित्रांना कळायली। तर त्याला विचारलं नेमकं कारण काय, तर त्यांनी सांगितलं की तुझी डिग्री शिकवण्याची तुझी जी मेथड आहे, टीचिंग मेथड, ती सगळ्या लेक्चरपेक्षा एक काहीतरी वेगळी होती, डिफरंट आणि एक इंटरेस्टिंग होती।
मग त्यावेळेस मला स्वतःला असं एक गुड फील झालं की अरे यार मी बाकी विद्यार्थ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि एक जी टीचिंग शिकवण्याची जी हॅबिट आहे ती तिथून डेव्हलप झाली सर मला. आणि मग त्यावेळेस मला एकदम खुशी वाटली. आणि मग जेव्हा मी पॅरेंट्सला गेलो घरी, पॅरेंट्स होते तर आई बाबांसोबत हा विषय माझ्या भावांनी डिस्कस केला, तर त्यावेळेस ते पण खुश झाले. आणि मग सर तिथून कसं मला एक टीचिंग मेथडमध्ये एक चालना भेटली मला. मग माझे त्याच्यानंतर मी डिग्रीला असताना सर, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा डिग्रीला होतो बी फार्म फर्स्ट इयरला, तर ऍक्च्युली बी फार्म फर्स्ट इयरला माझे एवढे सेमिनार सर फेमस झाले. तर ऍक्च्युली बी फार्म फर्स्ट इयरला असताना सर मी एम फार्मच्या लेकरांना फार्मेकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी एक विषय शिकवला होता. ऍक्च्युली ॲट द टाईम देर वॉज सम आर्टिकल नॅनोटेक्नॉलॉजी कार्सिनोजेनिक एजंट ट्रीटमेंट ऑफ ड्रग कॅन्सर, तर त्यावेळेस सर हे आर्टिकल शिकवलं होतं मी. तर तेव्हापासून मी फेमस झालो. तर तेव्हापासून सर मला की टीचिंग मेथडमध्ये क्लासेस खोलण्याची एक एक स्वतःला एक हे भेटली सर, मला सहानुभूती भेटली. आणि तेव्हापासून मग मी क्लासेस सुरू केले. सर तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघितलं की जे पॅरेंट्स आहेत आणि त्याचबरोबर जे मुलं आहेत, तर पॅरेंट्सचं म्हणणं असं असतं की त्यांना जे व्यक्ती तुम्हाला बनवायचं आहे ते व्यक्ती ते बनवतात. की जे आपल्या शेजारी पाजारी जे काय चालू आहे, की सपोज एखाद्याचा मुलगा जर डॉक्टर किंवा इंजिनियर बनत असेल तर तेही आपल्या मुलाला डॉक्टर आणि इंजिनियर बनवायचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रयत्नामध्ये जे मुलगा आहे तर त्याच्यामधलं जे बेसिक टॅलेंट आहे ते कुठेतरी पॅरेंट्स विसरत चाललेत, किंवा त्याला आयडेंटिफाय होत नाही की आपल्या मुलाला खरंच काय पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय कॅलिबर आहे ते जगाला काय प्रूफ करून दाखवते. तर याबद्दल तुम्ही काय सांगसाल सर, म्हणजे काय? मला एक गोष्टीबद्दल असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं पॅरेंट्स आणि जे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांची मुलं, याच्यामध्ये एक वडील आणि लेकराचं रिलेशन नसून एक फ्रेंडशिपचं रिलेशन असं ना सर, तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ॲक्च्युली पॅरेंट्स सध्याच्या कंडिशनला बाकी लेकरांकडे बघून त्यांना वाटतं की आपले जे मुलं आहेत ते मेडिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा फार्मसी फील्डमध्ये जावं, पण ॲक्च्युली सर पॅरेंट्स टोटली रॉंग होते. ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं पॅरेंट्सनी बघायला पाहिजे की आपल्या मुलामध्ये एक्झॅक्टली कुठलं टॅलेंट आहे. हां ॲक्च्युली सर मी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतो. ॲक्च्युली मेरी क्लासमध्ये बहुत सारे बच्चे होते जिसका कहना है की भाई मुझे मेडिकल फील्ड नहीं करनी है, मुझे आय हेट अबाउट द इंजिनियरिंग फील्ड, आय हेट अबाउट द मेडिकल फील्ड, आय वॉन्ट समथिंग स्पेशल अदर देन रिमेनिंग स्टूडेंट. सो बच्चे मुझे बोलते तो भाई बच्चों को मैं एक ही बोलता हूँ कि आपके अंदर जो टैलेंट है यू हैव टू यूज द टैलेंट. आणि एक तुम्ही एक मूवी बघितला सर शिक्षणाची आई सांगू, त्यात एक्झॅक्टली काय झालंय, लेकरं सगळ्यात अगोदर त्याला क्रिकेटची आवड होती, वडिलांनी काय केलं. हां ॲक्च्युली माझं मला पॅरेंट्सला एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याच प्रकारचं प्रेशराईज लेकरांना देऊ नका, कुठल्याच प्रकारचं फोर्स करू नका, कारण त्यामध्ये आपले लेकरं एकतर डिप्रेशन जातात आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ते सुसाईड सारख्या गोष्टी करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. मग त्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली बघा की आपल्या लेकरामध्ये टॅलेंट कुठलं आहे, ते कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतात, तुम्ही याचा विचार करा. आणि एक नॉर्मल थिंग आहे, पॅरेंट्सनी विद्यार्थी त्यांच्या लेकरासोबत एक काउन्सिलिंग करायला पाहिजे सर. ऍक्च्युली त्याला काय आवडते काय नाही ह्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यानुसार लेकरांना तो ऑप्शन दिला पाहिजे. कॉलेजचा जो पहिला दिवस असतो तो प्रत्येकाला आठवतो, म्हणजे त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो त्याच्या म्हणजे त्याला आठवतो कंटिन्युअसली की आपण कॉलेजला जो पहिला दिवस होता तो कसा होता. तर असाच तुमच्या आयुष्यातला जो कॉलेजमधला जो पहिला दिवस होता तो कसा होता? फार्मसी फील्डचा माझा पहिला दिवस होता. ऍक्च्युली आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट, व्हॉट इज फार्मसी, काय आहे काय नाही, आय डोंट नो एनिथिंग अबाउट दॅट. तर जेव्हा मी पहिल्यांदा गेलो, तर पहिल्यांदा गेल्यानंतर ऍक्च्युली आपण पिक्चरमध्ये कसं बघतो एक्झॅक्टली सेम सिच्युएशन तिथं होती, की तिथले सगळे विद्यार्थी, आमचे सगळे सिनियर्स, तिथले सर, तिथल्या मॅडम, ॲक्च्युली अनबिलिव्हेबल. तर मी पहिल्यांदा क्लासमध्ये गेलो, तर ॲक्च्युली मला वाटलं की फार्मसी मला झेपल की नाही, तर मी क्लासमध्ये गेलो होतो. तर गेल्यानंतर मग तिथं पहिलं लेक्चर होतं आमचं HAPचं, आणि HAP म्हणजे रिलेटेड टू बायोलॉजी. तर मी 24 वर्षांचा विद्यार्थी, त्यामुळं माझं बायोलॉजी हँड आहे. तर तिथे गेल्यानंतर मग सरांनी आम्हाला जनरल कॉन्सेप्ट विचारले की व्हॉट इज सेल, व्हॉट इज मायटोकॉन्ड्रिया, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेल, व्हॉट इज एंडोप्लाझम रेटिकुलम, डायजेस्टिव्ह सिस्टीम मेकॅनिझम ऑफ द हार्ट, असे बरेच क्वेश्चन विचारले. तर त्यावेळेस सर तिथे जेवढे लेकरं होते तर त्या तेवढ्या लेकरापैकी सर आम्ही खाली आमच्या 2-3 जणांच्या हातवर होते, त्यामध्ये एक माझा नंबर होता. तर मी प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिले, तर त्यावेळेस मला थोडंसं प्राऊड फील झालं की बाबा नाही यार हम फार्मसी कर सकते. इनफॅक्ट मग सेकंड ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं लेक्चर होतं, मग त्या पिरियडमध्ये पण मॅडमनी काही क्वेश्चन्स विचारले आम्हाला की व्हॉट इज फिनॉल, नॅफ्थलीन, नॉर्मल अँथ्रासिनचे स्ट्रक्चर काय एक्झॅक्टली,
तो भाई केमिस्ट्री भी थोडी हँड थी, तो ते पण सांगितले. मग त्याच्यामुळे कॉलेजमध्ये म्हणतात ना की बा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, ऍक्च्युली सेम सिच्युएशन माझी झाली. तर क्लासमध्ये जी हवा म्हणतात ना हवा, तर ती मी हवा केली सर कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी. मग त्या तेव्हापासून मग बऱ्याच लेकर माझ्या तोंडावर राधे हा वर्ड आलं चला, आणि मग सिनियर पण थोडीशी रिस्पेक्ट देत चालले चालत गेले, शिक्षक पण. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गिफ्ट सगळ्यांना भेटल्यासारखं असं वाटतं की मला हे गिफ्ट खूप म्हणजे खूप प्रयत्न करून मला हे गिफ्ट भेटलेलं आहे. आणि असंच एखादं तुमच्या आयुष्यातलं कोणतं गिफ्ट होतं जे तुम्हाला वाटलं की हे गिफ्ट मला जे भेटलेलं आहे हे खूप प्रयत्नानंतर मला भेटलेलं आहे अशा पद्धतीचं? ओके सर, वसमतच्या आधी माझे क्लासेस मुखेड या ठिकाणी होते. तर त्यावेळेस ना माझ्या क्लासला बरेच लेकर होते बारावीच्या बॅचमध्ये. मी त्यावेळेस फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवायचं. तर ॲक्च्युली काय झालं, ॲट द टाईम माझ्या क्लासची फीस होती 4000, जस्ट बिफोर 7 to 8 इयर्स एगो. तर ॲक्च्युली त्या पिरियडमध्ये माझ्या क्लासमध्ये एक अनुजा नावाची मुलगी होती, कदाचित ती आता माझा कदाचित व्हिडिओ बघत असेल. तर ॲक्च्युली सी वॉज सोपवर. तर त्या लेकराला सर त्या पिरियडमध्ये मी 500 रुपयाला ॲडजस्ट केलं, 500 रुपयावर ते लेकरू आलं. तर ॲक्च्युली माझ्या क्लासमध्ये काय होतं सर, बऱ्याच ज्या मुली होत्या एकदम श्रीमंताच्या होत्या. तर प्रत्येक मुलींना एक दररोज नवीन नवीन कपडे घालून यायच्या, दररोज नवीन नवीन. तर नवीन नवीन कपडे घालून आल्यानंतर ही जी मुलगी होती, तर ॲक्च्युली सर ही मुलगी इतकी गरीब होती आणि तिची मम्मी ना ॲक्च्युली एक लोकांची भांडी वगैरे घासत होती. तर सर त्या पिरियडमध्ये बाकी गर्ल्स बाकी मुली नवीन दररोज पंजाबी वगैरे घालून येत होत्या. तर त्या पिरियडमध्ये सर ही मुलगी तिच्या आईची जी साड्या असतात ना साड्या, त्या साड्यापासून बनवलेली पंजाबी घालायची. तर मग सहज पहिल्या दिवशी ती पुढं बसली. मग जी बाकीच्या मुली आहेत, तर बाकीच्या मुली काय करायच्या, मी शिकवत असताना एक पेन घ्यायची आणि ॲक्च्युली तिचा थोडंसं इथं ड्रेस थोडासा फाटला होता, तर पेन घ्यायची आणि थोडंसं तिचं इन्सर्ट करायच्या असं. मग त्या पिरियडमध्ये सर ती मुलगी थोडीशी रडली, नॉर्मल ती काय गिल्टी फील झालं सर तिला. तर त्यावेळेस बघितलं मी, काय म्हणलो नाही लेकरांना मी. मग दुसऱ्या दिवशी सिच्युएशन हीच होती सर. मग तिसऱ्या दिवशी मी लेकरांना सांगितलं की बाबा तुम्ही जे वागतायत तिच्या माघारी हे सगळं रॉंग आहे, तुम्ही असं वागू नका. मग सर त्या मुलीने असे दिवस काढले काढले काढले. मग शेवटी ही गोष्ट मी मॅडमला सांगितली, माझ्या मिसेसला. मग तिने शेवटी त्याला एक पंजाबी घेऊन दिला. मग सर ते लेकरू तो पंजाबी घालून क्लासला यायच्या. मग आणि त्या लेकराची खासियत होती सर डॉक्टर अनुजाची, की माझ्या प्रत्येक टेस्टमध्ये सर ती टॉपरच्या लिस्टमध्ये यायची, टॉप 10 हां. तर आज ती मुलगी सर एकेकाळी ती 500 रुपयाला तिला 500 रुपये फीस घडली नव्हती, 4000 म्हणजे त्या पिरियडमध्ये तिला सर खूप जास्त पैसे वाटायचे. तर आज मुलगी सर ती MBBSला लागली, आज तिचं स्वतःचं एक मेडिकल आहे, स्वतःचं तिचं हॉस्पिटल आहे सर एक, ओके. आणि आज सर ती तिच्या अंगावर 5 ते 10 हजाराच्या साड्या दररोज यूज करते. ॲक्च्युली मागी ती मला एकदा भेटायली होती, तर ॲक्च्युली सर तिला मी जेव्हा बघितलं का, तर त्यावेळेस मी तिला ओळखलं नाही, मी अक्षरशः रडलो सर त्या ठिकाणी. तर आल्यानंतर तिने माझ्या पाया पडल्या आणि म्हटली सर हे जे काही सगळं झालं हे सगळं तुमच्यामुळंच. तर माझ्या जिंदगीतलं सर ते सगळ्यात पहिले गिफ्ट मला भेटलं, कारण मी जेव्हा लेकरांना शिकवतो का सर, तर लेकरांना मी इथून कधी शिकवत नाही, मी लेकरांना इथून शिकवतो. तर मला एकच वाटतं की बा मी एखाद्या होतकरू लेकरांना, गरीब लेकरांना, कमी पैशामध्ये त्यांची जर फ्युचर जर माझ्यामुळे जर घडत असेल, तर त्याच्यापेक्षा जगातलं बेस्ट आणि सुंदर गिफ्ट माझ्यासाठी कुठलंच नाही. टीचिंग करताना मुलं भरपूर प्रश्न विचारतात, आणि असं कधी तुमच्यासोबत झालेलं आहे का, तुम्ही टीचिंग करताना कंटिन्युअसली टीचिंग करत आहात तुम्ही, आणि एखाद्या विद्यार्थ्यानं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आणि कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या प्रश्नामध्ये कुठतरी गुंतला, असं कधी तुमच्यासोबत? सर माझ्या सोबत सर जेव्हा मी फार्मसी लेक्चरशिप करत होतो, तर त्यावेळेस एक ड्रगची ॲक्शन होती सर, मेकॅनिझम ॲक्शन ऑफ क्लोरॅम्फेनिकॉल. तो ॲक्च्युली एका विद्यार्थ्याने मला विचारलं की सर व्हाट इज द कॉन्ट्रइंडिकेशन ऑफ क्लोरॅम्फेनिकॉल. तो उस समय सर मैंने बच्चों को उसके यूज, उसकी प्रिकॉशन, ऑल दी थिंग्स मैंने बताई, बट आई डोंट नो एनीथिंग अबाउट दी कॉन्ट्रइंडिकेशंस. तो बच्चे बोले कि सर उसका कॉन्ट्रइंडिकेशन क्या था. तो ऐक्चुअली रियलिटी में ये मुझे पता नहीं था. तो उस समय मैंने बच्चों को बंदे को मैंने बोला कि भाई बेटा इसका जवाब मुझे नहीं आता.
तो मैं थोड़ी देर के बाद आपको आपको बोलता हूँ। तो थोड़ी देर के बाद मैंने क्या किया सर, जैसे ही इंटरव्यू होगी तो मैंने किताब ले ली। एक्चुअली किताब पे दो दो तीन किताब रेफर की मैंने, बुक्स रेफर की, और बाद में मैंने बच्चों को बता दिया कि भाई उसके एग्जैक्टली कॉन्ट्रा इंडिकेशन है। तो आणि सगळ्यात महत्व सर, शिक्षक ना जेव्हा मी लेकरांना सांगत होतो की तुला मला थोडासा वेळ पाहिजे, तर त्यावेळेस सर मला कुठल्या प्रकारचा इन्सल्ट किंवा स्वतःला मी कमी समजतोय असं मला कधीच फील नाही झालं। कारण सर शिक्षक हा लाईफ टाईम विद्यार्थी असतो, आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांना, आणि माझे शिक्षक लहानपणी म्हणत होते की बाबा जर एखादा डॉक्टर जर चुकला तर एखादा पेशंट मरू शकतो, जर एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग खराब होऊ शकते, पण जर एखादी जर टीचर चुकला तर पूर्ण जनरेशन डिस्ट्रॉय होऊ शकते। मग त्यासाठी माझं म्हणणं आहे की बाबा बायचान्स जर एखादा जरी शिक्षक जर चुकला तर त्यांनी आपली चूक कबूल करावी, लेकराला कुठल्याच प्रकारचं फेक नॉलेज देऊ नये, जी रियालिटी आहे ती रियालिटीज तुम्ही सांगा, आणि जेणेकरून पुढची जनरेशन डिस्ट्रॉय होऊ नये। जनरेशनला एखादी ॲडवाईस द्यायची असेल किंवा मग एखादी गोष्ट तुम्हाला त्यांना सांगायची असेल आपल्या पॉडकास्ट थ्रू, आपल्या मॅसेज थ्रू, तर सांगायची असेल तर ती गोष्ट तुम्ही काय सांगता की जी येणारी जी जनरेशन आहे तीच आपलं भारत देशाला घडवणारी आहे आणि कोणत्या तरी मोठ्या पोस्टवर नेऊन ठेवणारी आहे, तर त्या मुलांना जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्या मुलांना? म्हणलं सर की बाबा आजचे विद्यार्थी हे उद्याच्या आपल्या भारत देशाचे आधारस्तंभ आहेत, तर सध्याच्या न्यू जनरेशनला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बाकी गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट न करता तुम्ही ना तुमच्या फक्त अभ्यासावर फोकस करा। आणि आजकालचे बरेच विद्यार्थी आहेत जे आईवडिलांच्या मेहनतीकडे लक्ष देत नाही। एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही जेव्हा क्लासमध्ये येतात ना बॅग घेऊन पुस्तकं घेऊन, तर ॲक्च्युली क्लासमध्ये येताना तुम्ही बॅग पुस्तकं ह्या गोष्टी घेऊन येत नाही, तुम्ही तुमच्या आईवडिलांचे स्वप्न घेऊन येतात आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा। आपलं एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा जेव्हा घरून निघतो त्याच्या आईला वाटते की बाबा, त्याच्या वडिलाला वाटते की बाबा माझं लेकरू हे डॉक्टर होण्यासाठी चाललं आहे, इंजिनियर होण्यासाठी चाललं आहे, पण आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही खरंच तुम्ही अभ्यास करता का? सर ॲक्च्युली मी माझ्या क्लासमध्ये बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतो, ह्या गोष्टी मला मीडियासमोर बोलायच्या पण नाही आहेत, पण सर आजकालचे बरेच विद्यार्थी हे मुलं हे क्लासमध्ये मुलीला बघण्यासाठी येतात आणि बऱ्याच मुली ह्या मुलाला बघण्यासाठी येतात। आणि मला एक बोलायचं की बाबा तुम्ही शिकण्यासाठी येत आहेत ना, तर तुम्ही शिकण्यासाठी येताना तुम्ही कुठल्या प्रकारचे मेकअप करून काय येतात? कारण शिकण्याचा मेकअप करण्याचा काही रिलेशन नाही सर। ॲक्च्युली सर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा मी बारावीला होतो तर मी बारावीला असताना सर आम्ही एवढा अभ्यास करायचा की उद्या जर एखादा पेपर असेल तर संध्याकाळी 6 अभ्यास केल्यानंतर सकाळचे 6 सर कसे वाचतील ह्या गोष्टीचं आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला कळत नव्हत्या, म्हणजे आम्ही अभ्यासाकडे एवढं फोकस केले। आणि इनफॅक्ट सर त्या पिरियडमध्ये आम्ही ॲक्च्युली मी 12 असताना माझी एका ठिकाणी मेस होती, तर सर त्या पिरियडमध्ये आम्ही जेव्हा मेसवर जातो ना, तर मेसवर गेल्यानंतर आम्हाला सर टिफिन खाय द्यायचे, तर टिफिन खाय दिल्यानंतर ॲक्च्युली टिफिन धुवायला आमच्याकडे वेळ नव्हता, तर काही दिवस आम्ही काय केलं सर, 1-2 दिवस मी टिफिन घेतली आणि नंतर मग शेवटी जेव्हा एक्झाम माझी जवळ आली 12वीची, तर त्या पिरियडमध्ये सर मी टोटली एकतर घासण्यासाठी वेळ लागायचा, मग त्यावेळेस सर मी काय केलं, एक कॅरीबॅग घेतली आणि त्या कॅरीबॅगमध्ये सर फक्त भात आणि वरण टाकला आणि सर भात आणि वरणच अशी उभ्यानंच जेवण करायचं आणि रात्रभर अभ्यास करायचा। तर आजकालच्या पिढीमध्ये अशा गोष्टी मला दिसत नाही आहेत। तुम्हाला शिकायचं ना, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही अभ्यासाकडे फोकस करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अभ्यास ना इथून करा। तुम्हाला स्वतःचं फ्युचर घडवायचं आहे, तुम्हाला तुमच्या आईवडिलाचे स्वप्न साकार करायचे, आणि तुमचं जे सध्याचं जे मोबाईल आहे, आजकाल बरेच लेकर बघतो की मी टीच करत असताना बरेच लेकर एक ऑनलाईन असतात, त्यांचं व्हॉट्सअप, त्याचं इन्स्टा, त्यांचं फेसबुक, त्याचं स्नॅपचॅट, पता नाही काय काय आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सर लेकर बिझी असतात, तर ह्या गोष्टी त्यांचं उद्याचं पूर्ण फ्युचर डिस्ट्रॉय करतात, मला एवढं सांगायचं आहे। त्यासाठी एकच ऑप्शन आहे, अभ्यासाकडे फोकस करा आणि तुम्ही तुमचं फ्युचर ब्राईट करून टाका।